बोर झाले हो ना ए तंद्रे तेवढा रेडिओ तरी लाव. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. तरुणाई या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्र हो, आज आपल्या सोबत गप्पा मारायला कोणी स्पोर्ट्स स्टार, सिने स्टार किंवा बिझनेस स्टार नाहीये, तर आज आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्याशी. मित्रांनो, तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की 1857 स्वातंत्र्य समराला यंदा 150 पूर्ण होत आहेत, आणि म्हणूनच आज आपण याविषयी निनादजींशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा तयार रहा प्रश्न विचारायला. आमचा नंबर आहे 2435 35 32. कोणी फारसं उत्सुक दिसत नाहीये. अरे वा, बोला. निनादजी, आमची पिढी 150 पुढे जाऊ पाहते आणि तुम्ही आम्हाला 150 मागे नेऊन पाहताय. येस, आफ्टर ऑल वी आर ग्लोबल सिटिझन्स ना. आम्ही सगळ्या जगाची स्पंदनं जाणून घ्यायला उत्सुक आहोत. तुम्ही ग्लोबल सिटिझन आहात ना, तर मग इतर देशांनी जगातल्या आपला इतिहास जतन करण्यासाठी काय प्रयत्न केले ते तरी आपल्याला माहिती असतील. काय, 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 2005 या दिवशी इंग्लंडमधल्या पोर्टस्मथ या बंदराजवळ एक मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ नाविक सेनानी होरॅशिओ व्हायकाउंट नेल्सन याच्या स्मृतिप्रित्यर्थ तो सोहळा आयोजित केला गेला होता. 21 ऑक्टोबर 1805 या दिवशी होरॅशिओ नेल्सननं स्पेनच्या जवळ ट्रॅफलगर इथं कंबाईंड फ्रेंच आणखी स्पॅनिश अशा आरमाराचा फार मोठा पराभव केला. HMS व्हिक्ट्री या जहाजावरून त्यानं शेवटची जी कमांड दिली होती ती कमांड अशी होती, इंग्लंड एक्सपेक्ट्स दॅट एव्हरी मॅन विल डू हिज ड्युटी. ती कमांड पाहिल्याच्या नंतर इंग्रज नाविकांनी आनंदोत्सव केला आणि ते मोठ्या द्वेषानं फ्रेंच आणि स्पॅनिश लोकांच्यावर तुटून पडले. घमासान लढाई झाली. नेल्सनला विजयाची इच्छा होतीच, पण त्याला एक गोळी लागली आणि तो वरच्या डेकवर पडला. त्याला जेव्हा उचलून खाली आणण्यात आलं तेव्हा तो म्हणाला होता की मी यातनं काही आता जगत नाही, पण माझी इच्छा होती की आपण शत्रूची 20 जहाजं तरी काबीज करावीत. शेवटी एक माणूस सांगत आला की आपण शत्रूवर विजय मिळवला आहे आणि आपण शत्रूची 20 जहाजं काबीज केलेली आहेत. नेल्सनचे शेवटचे शब्द होते, थँक गॉड आय हॅव डन माय ड्युटी, असं म्हणून नेल्सन वारला. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ इंग्लंडमध्ये अनेक स्मारकं करण्यात आलेली आहेत. त्यातलं एकच उदाहरण देतो, मादाम टुसोचं मेणाच्या पुतळ्याचं म्युझियम लंडनमध्ये आहे. तिथं हा बॅटल ऑफ ट्रॅफलगार हा देखावा दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी 1.5 मिनिटाची कॅसेट वाजवली जाते. त्याच्यात अनेक तोफांचे आवाज येतात, नेल्सनचा आवाज आहे. तिथनं एक पुस्तक घेऊन मी वाचत असताना त्या पुस्तकात असं लिहिलेलं होतं की जे काही तोफांचे आवाज या कॅसेटमध्ये आहेत ते HMS व्हिक्ट्री हे नेल्सनचं जे जहाज होतं त्या जहाजावरच्याच तोफा आर्किओलॉजिकल सर्वेच्या परवानगीनं वाजवून त्याचं रेकॉर्डिंग इथं वापरण्यात आलेलं आहे. एखादा देश इतिहास जिवंत ठेवण्यासाठी इतिहासाच्या किती जवळ जातो आणि आपल्या पुढच्या पिढीच्यासाठी किती उत्कृष्ट उदाहरण घालून देतो त्याचं हे उदाहरण आहे. नाही म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे? इंग्लंडचा पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल असं म्हणाला होता, द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन गो अहेड. तुम्ही जेवढं भूतकाळात जाल, अभ्यास कराल, खोलवर जाल, तेवढं भविष्यकाळात दूरवर तुम्ही पाहू शकाल. मागे जायला नकाच सांगू, आम्हाला ओढ लागली भविष्याची. भविष्याची चिंता ही सगळ्यांनाच लागलेली असते. त्याही वेळी लोक मजगूल झालेले होते ज्याला त्याला आपल्या भविष्याची चिंताच पडलेली होती. केव्हा, कधी, कोणाला ऐकायचंय? हो हो, आम्ही तयार आहोत. चला तर मग. स्वातंत्र्य हे सर्वस्व, पारतंत्र्यात वेदना, बंधने जांचावरी ते झुंज घेती पुन्हा पुन्हा.
रणा विण नाही रण ते ही पेटले एक ठिणगी पड़े तेने प्रांत सारे व्यापले खेतल्या शपथा पुणीयन लोकने ते जाहले खेतल्या शपथा पुणीयन लोकने ते जाहले या लढ्याने मुक्ततेचे बीज येथे रोवले या लढ्याने मुक्ततेचे बीज येथे रोवले अठराशे सत्तावन्न हे भारताच्या इतिहासातलं एक फार मोठं पर्व आहे. पण जर का 1857चा इतिहास ऐकायचा असेल तर आपल्याला 400 वर्ष तरी मागं गेलं पाहिजे. आपल्याला तो सगळा इतिहास जर का ऐकायचा आहे तर मग नुसता इतिहासच नाही तर आपल्याला ऐतिहासिक वास्तूंना जागं केलं पाहिजे. इथल्या दगडात दगडातनं इतिहास बोलायला लागेल. पुण्याचा शनिवारवाडा, दिल्लीचा लाल किल्ला, झाशी आणि ग्वाल्हेरचे किल्ले, उत्तरेतल्या गंगा आणि यमुना यातला द्वाब, या सगळ्यांना आपण बोलतं करूया. आपण इतिहासाची पानं चाळूया. शतक 16 देश भारत. आजवर साऱ्या जगाला इथं दिसत होता सोन्याचा धूर आणि इथे ऐकू येत होते आक्रमणांचे सूर. आक्रमकांची पावलं जराशी थंडावली आणि भारतीय सागरी किनाऱ्यांना व्यापारी चाहून लागली. वास्को द गामानं इथं पोचण्याचा सागरी मार्ग दाखवला. या मार्गानं इतरही युरोपियन देशांचे काफिले भारताकडे येऊ लागले. डच आले, फ्रेंच आले आणि ब्रिटिशही आले. मसाल्याचे पदार्थ आणि इतरही सुंदर सुंदर वस्तू पाहून भारावले. त्यांनी व्यापार सुरू केला. तो किफायतशीर ठरू लागला. आता त्यांना आवश्यकता होती आपापल्या राजांच्या पाठिंब्याची. 1599 ब्रिटन. थॉमस स्मिथ या व्यापाऱ्यानं पुढाकार घेत ईस्ट इंडिया कंपनी स्थापायचं ठरवलं. ब्रिटनमध्ये तेव्हा राज्य होतं एका राणीचं, पहिली एलिझाबेथीचं. तिनं मंजुरी दिली आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. सागरी हल्ले, चाचेगिरी यापासून वाचवण्यासाठी वेळप्रसंगी लष्करी सहाय्य मिळेल असं व्यापाऱ्यांना आश्वासन मिळालं. ते उत्साहानं कामाला लागले. ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी आता भारतात हातपाय पसरू लागले. त्यांना हव्या होत्या व्यापारी सवलती. त्याकरता ते मोगल सत्तेपासून सर्व राजांशी संपर्क करू लागले. कधी उंची भेटवस्तू तर कधी दरबारी लोकांना फूस अशी गारुडं घालू लागले. पण कधी एखादा स्वाभिमानी दूरदर्शी राजा भेटायचाच. तेव्हा तेवढ्या पुरती माघार घेत होते आणि संधी मिळताच स्थापन केलेल्या व्यापारी ठाण्यांभोवती लष्करी तटबंदी उभारत होते. आता वाढ होत होती कंपनीच्या व्यापारात. मद्रास, मुंबई, कलकत्ता या ठाण्यांच्या महत्वात आणि कंपनीच्या देशी राज्यकारभारातल्या हस्तक्षेपात. कंपनीचे प्रतिनिधी इथल्या मैदानी मर्दानी खेळांचा आनंद घेत होते आणि पाहत होते इथल्या राजकीय झुंजी, एकमेकांमधले हेवेदावे, कुरघोडीची स्पर्धा. यावर ते नजर ठेवून होते. या साऱ्यांची नोंद ब्रिटनमध्ये गांभीर्यानं घेतली जात होती. तिकडं ते भारत हा गारुड्यांचा देश अशी प्रतिमा तयार करत होते आणि दुसऱ्या बाजूनं भारतामध्ये व्यापारास, पर्यटनास लोकांना उद्युक्त करत होते. कंपनीच्या नोकरीसाठी तरुणांना आमिष दाखवणाऱ्या अपॉइंटमेंट ऍड्स ही झळकवत होते. असाच एक तरुण होता रॉबर्ट क्लाइव्ह व्हॅगाबॉन्ड. पण तो भारतात आला. त्यानं बंगालमध्ये चांगलंच बस्तान बसवलं. 1757 मध्ये बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला या उमरावाला प्लासीच्या लढाईच्या रूपानं आव्हान दिलं. सैन्यबळ कमी असूनही क्लाइव्ह विजयी झाला. त्याची कुशल व्यूहरचना आणि सिराज उद्दौलाचा प्रमुख सेनापती असलेल्या मीर जाफरची फितुरी याने हा विजय साकारला.
1765 मोगल बादशाह शाह आलम यानं बंगाल बिहार ओरिसा या तीन प्रांतांच्या दिवाणीची सनद क्लाइव्हच्या हवाली केली. आता तर कंपनीच्या अस्तित्वाला मोकळं रानच मिळालं. या कंपनीला आता वेद लागले होते कंपनी सरकार होण्याचे आणि तिच्या अधिकाऱ्यांना गब्बर श्रीमंत होण्याचे. रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंग्स दोघही कंपनी बरोबर स्वतःचंही उखळ पांढरं करत होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, चौकशा झाल्या तरी लंडनमधले संचालक त्यांना पाठीशी घालत होते. पण या काळात सारा समाज झोपी गेला होता असं मात्र नव्हतं. परक्या कंपनीच्या भ्रष्ट जुलमी कारभाराविरुद्ध उठाव करण्याची जिद्द ठिकठिकाणचे लोक दाखवत होते. वेल्लोर, कित्तूर, पुणे, कोल्हापूर, रांची, पाटणा, रोहतक, रावळपिंडी या प्रमुख ठिकाणांसह देशभरात घडलेल्या या उठावांची ज्ञात संख्या 77 आहे. कंपनीनं आता लक्ष केलं होतं सुस्तावलेल्या गाफील राजांना. कंपनीच्या धूर्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या गळी उतरवली एक अभिनव कल्पना, तैनाती फौज. निनाजी, तैनाती फौज म्हणजे काय आणि आपल्या राजाने ती का स्वीकारली? इंग्रजांनी इथल्या लोकांचा कमकुवतपणा कशात आहे हे बरोबर ओळखलं होतं आणि त्यांनी वेगवेगळे कारणं देऊन संस्थानिक जे होते त्यांचे सरदार जे होते या सगळ्यांना एकेकाला बाजूला काढलं आणि 1802 त्यांनी बाजीराव पेशव्याशी वसईला एक तह केला आणि या तहानुसार अनेक गोष्टी इंग्रजांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्यात त्यांनी शिकवलेली फौज ही या संस्थानिकांनी ठेवायची आणि त्या फौजेचा खर्च हा त्या संस्थानिकांनी घ्यायचा. पण तो फौजेचा खर्च प्रचंड असे. इंग्रज त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत परंतु ती नावापुरतीच असे आणि हा खर्च त्या संस्थानिकाला म्हणा हा झेपत नसे. तो एकदा झेपला नाही की अनेक कारणं पुढं करून त्याचा मुलूख बळकवायचा हे इंग्रजांचं फार मोठं धोरण होतं. अशा प्रकारे त्यांनी तैनाती फौजा या इथल्या संस्थानिकांच्यावर सरदारांच्यावर लादल्या आणि आपल्या पदरात बराच मुलूख हा त्यांनी पाडून घेतला. सन 1818 दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांसमोर पराभूत झाले. त्यांनी संपूर्ण शरणागती स्वीकारली आणि कानपूर नजीक बिठूर या गावी स्थायिक झाले ते कायमचेच. मी आजही विचार करतो मराठेशाहीचा अंत नेमका कोणत्या दिवशी झाला. 12 फेब्रुवारी 1794 ज्या दिवशी प्रसिद्ध मराठा वीर महाजी शिंदे निधन पावले त्या दिवशी. 13 मार्च 1800 ज्या दिवशी मराठी मुत्सद्दी नाना फडणवीस निधन पावले त्या दिवशी. 31 डिसेंबर 1802 ज्या दिवशी वसईचा तह होऊन दुसरे बाजीराव इंग्रजांचे गुलाम बनले त्या दिवशी. 23 सप्टेंबर 1803 ज्या दिवशी शिंद्यांचा असई येथील लढाईत पराभव होऊन मराठा सरदारांचा मित्र संघ फुटला त्या दिवशी. 17 नोव्हेंबर 1817 ज्या दिवशी माझ्या मस्तकावर इंग्रजांचं निशाण फडकलं त्या दिवशी. 3 जून 1818 ज्या दिवशी दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांच्या स्वाधीन होऊन राज्यावर उदक सोडलं त्या दिवशी. 16 मे 1849 ज्या दिवशी मराठेशाहीची मूळची सातारची गादी खालसा झाली त्या दिवशी. कुठल्या दिवशी? कुठल्या दिवशी? बिठूर माझ्याच काठी वसलेलं छोटंसं गाव, पौराणिक नाव ब्रह्मावर्त, पुरातन तीर्थक्षेत्र. इंग्रजांनी दिलेल्या तनख्यावर गुजराण करत दुसरे बाजीराव पेशवे इथे रमले.
त्यांना औरस पुत्र नव्हता. तेव्हा त्यांच्या आश्रयाला गेलेल्या माधव नारायणांचा पुत्र त्यांनी दत्तक घेतला. तेच नाना गोविंद धोंडोपंत, म्हणजेच नानासाहेब. कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा संस्कृत, पर्शियन, उर्दू प्रमाणेच इंग्रजीही शिकत होता. घोडदौड तलवारबाजीत पटाईत होत होता आणि इंग्रजांच्या जुलमी राजसत्तेची नोंद घेत होता. मराठेशाहीच्या पाठोपाठ इंग्रजांनी मोर्चा वळवला शीख साम्राज्याकडे. पण या साम्राज्यानं, विशेषतः महाराजा रणजित सिंहानं ब्रिटिशांना कडवी झुंज दिली. कंपनीनं पूर्ण तयारीनिशी तीनदा आक्रमण केलं, पण खालसा वीरांनी लाहोरचं आपलं राज्य सुरक्षित राखलं. अखेर रणजित सिंहाच्या निधनानंतर लाहोर दरबारात अनागोंदी माजली, फितुरी झाली आणि लॉर्ड डलहौसीनं पंजाब ताब्यात घेतला आणि कंपनीच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारी मोठी सत्ताच उरली. कंपनीनं आता छोटी मोठी संस्थानं खालसा करण्याचा सपाटा लावला. कुठे संस्थानच्या राजाला औरस वारसदार नाही, तर कधी एखाद्या निपुत्रिक संस्थानिकानं मुलगा दत्तक घेताना कंपनीची रीतसर परवानगी घेतली नाही. कंपनी संस्थानं अक्षरशः गिळत होती. कंपनीच्या या धोरणामुळं असंख्य संस्थानिकांच्या मनात असंतोष खदखदायला लागला. त्यातच कंपनीनं भारतीय चालीरीती परंपरा यांना हात घातला. लॉर्ड मेकॉलेनं संस्कृत, पर्शियन किंवा उर्दू भाषातून दिलं जाणारं शिक्षण बंद करून इंग्रजीमधून शिक्षण द्यायचं ठरवलं. गुरुकुलावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीला समूळ नष्ट करण्यात कंपनीनं पुढाकार घेतला, कारण त्यांना त्यांचं राज्य चालवण्यासाठी हवे होते स्वाभिमान शून्य कारकून. विल्यम जोन्स सारखे काही विद्वान वेगळा विचार मांडू पाहत होते. त्यांना या देशाच्या प्राचीन संस्कृतीचं सौंदर्य आणि सामर्थ्य याची कल्पना होती. त्यांनी एशियाटिक सोसायटी स्थापली. त्याद्वारे देशी सांस्कृतिक वारशाचं जतन संवर्धन व्हावं असा प्रयत्नही केला. एडमंड बर्ग सारखा विवेकी माणूस कंपनीनं भारताचं शोषण थांबवावं असं आवाहन करत होता. शोषणानं निर्माण होणारा असंतोष स्फोटक बनेल असा इशारा देत होता. पण तिकडे लक्ष द्यायला कंपनीला फुरसतच नव्हती. तिचं लक्ष होतं फुगत चाललेल्या नफ्याकडे आणि विस्तारत जाणाऱ्या साम्राज्याकडे. ब्रिटिश राजघराण्याला सुद्धा आर्थिक मदत देऊ करण्या इतकी पत कंपनीनं कमावली होती ती भारतातल्या तिच्या किफायतशीर राज्यकारभारामुळेच. 1851 व्हिक्टोरिया राणीचा नवरा प्रिन्स अल्बर्ट यानं लंडनमध्ये भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवलं होतं. त्यामध्ये शिखांकडून हस्तगत केलेला डोळे दिपवून टाकणारा कोहिनूर हिरा होता. अगदी 1860 पर्यंत ब्राझीलमधल्या खाणींचा शोध लागेपर्यंत भारत हा संपूर्ण जगासाठी हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता. या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी करणाऱ्या इंग्रजांचे डोळे भारतीय दालनामधलं वैभव पाहून विस्फारून जात होते. असा वैभवशाली देश आपल्या कंपनीच्या नियंत्रणाखाली आहे याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. कंपनीच्या भारतामधल्या वाढत्या प्रभावामुळे आणखी एक वर्ग सुखावला होता, तो ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा. कंपनीचे अधिकारी आणि मिशनरी यांची ही अभद्र युती श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवत होती, असंतोष पसरवत होती. शेतसारा वसूल करताना होणाऱ्या जुलमांमुळे शेतकरी, शेतमजूर हैराण. संस्थानिकांची संस्थानं मनमानी पद्धतीनं खालसा केलेली. त्यातच कंपनीनं ठरवून दिलेला तनखा मिळतानाही अवहेलना, त्यामुळे संस्थानिक असंतोषानं खदखदले. ज्या देशी सैनिकांच्या जोरावर कंपनीचं राज्य फोफावलेलं होतं, त्यांना इंग्रज सैनिकांच्या समवेत मिळणारी सापत्न वागणूक, यामुळे सैनिक दुखावलेले. धर्मश्रद्धा आणि परंपरांवर प्रहार करणारी कंपनी सरकारची उत्तम प्रवृत्ती, हे आणि असेच काही घटक असंतोषानं धगधगत होते. ह्या साऱ्यांचा वणवा होऊन पेटणार होता. त्याला प्रतीक्षा होती देशभक्तीनं भारलेल्या नेतृत्वाच्या मशालीची. 1851 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं निधन झालं.
त्यांचे वारसदार म्हणून कंपनीनं नानासाहेबांना तनखा चालू ठेवायला नकार दिला. कंपनीचं कपट नानासाहेबांनी हेरलं. त्याच दरम्यान कंपनीनं उत्तरेतील अवध हे सर्वात मोठं संस्थान एका रात्रीत खालसा केलं. नवाब वजीद अली शहा यांना अटक करून कलकत्त्यास हलवण्यात आलं. त्यामुळे आणखी आगडोंब उसळला. सातारच्या छत्रपतींपासून दिल्लीच्या पातशहापर्यंत सर्वांना कंपनी सरकारनं दिलेली तुच्छतेची वागणूक, त्यांचा केलेला विश्वासघात, देशभरामध्ये कंपनीविरुद्ध पसरलेला असंतोष, या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक उठावाचा निर्णय नानासाहेबांनी घेतला. उठावाच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी अनेक संस्थानिकांशी गुप्तपणे संपर्क साधला. अझीमुल्ला खान या विश्वासू सहकार्याला आपली बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला पाठवलं. कंपनीच्या अधिकाऱ्यांना गाफील ठेवण्यासाठी खेळलेली ती एक चाल होती, कारण सातारच्या छत्रपतींचे दूत रंगो बापूजी लंडनमध्ये वर्षानुवर्ष वाटाघाटी करत होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाला पानं पुसली होती. अझीमुल्ला खानही रिकाम्या हातानंच परतले. त्यांना बरोबर घेऊन नानासाहेबांनी तीर्थयात्रेला निघाल्याचं दाखवलं. दिल्ली, लखनौ, पंजाबसह अनेक ठिकाणी ते गेले. संस्थानिक, देशी सैनिक, साधू संत या साऱ्यांना लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत राहिले. क्रांतीचा हा संदेश गावोगावी घेऊन पोहोचत होती ती दोन सांकेतिक प्रतीकं, भाकरी आणि कमळ. भाकरी खाल्ल्या मिठाला जागण्याचं आवाहन करत होती, तर कमळ याचना करत होतं हौतात्म्याचं. सार्वत्रिक उठावाची तारीख ठरली 31 मे 1857. पण ह्या व्यापक योजनेला अंतिम रूप दिलं जाण्यापूर्वीच सैनिकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. गायीच्या आणि डुकराच्या चरबीयुक्त काडतुसांच्या बातम्या आदळू लागल्या. ही काडतूस दातानं सोलावी लागणार, आपली जात धर्म बुडणार या भावनेनं सैनिक सैरभैर झाले. यातच दारूच्या कोठारावर एक ठेणगी पडली आणि सुरू झाली अकल्पित घटनांची मालिका. या ठेणगीचं नाव होत मंगल पांडे. 29 मार्चची सकाळ, बराकपूर, 34वी पलटण. बेभान मंगल पांडे सशस्त्र बाहेर पडला. आपल्या बरोबरच्या सैनिकांना फिरंग्यांवर तुटून पडायला बरोबर चलताय ना असं विचारायला लागलं. वॉ आणि हुसेन हे दोन इंग्रज शिपाई त्याला पकडायला सरसावले. झटापट सुरू झाली. इंग्रज सैनिकांनी त्याला घेरलं. अखेर मंगल पांडेनं स्वतःवरच गोळी झाडून घेतली. त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं, पण तो बरा होण्यापूर्वीच लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. निकाल स्पष्टच होता, फाशी. 8 एप्रिल 1857 बराकपूरच्या परेड ग्राउंडवर मंगल पांडेला फाशी देण्यात आलं. कंपनी सावध झाली. तिनं देशी शिपायांची शस्त्र काढून घ्यायचं ठरवलं. दिनांक 21 एप्रिल. मंगल पांडेच्या पलटणीला कोणतीही पूर्वसूचना न देता निशस्त्र करण्यात आलं. असंतोष अधिकच फडकू लागला. मेरठला 90 जणांचं घोडदळाचं पथक होतं. त्यांना नवी चरबीयुक्त काडतूसं वापरण्याची सक्ती करण्यात आली. सैनिकांनी ठाम नकार दिला. त्यातल्या 85 सैनिकांना दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. इतरांनाही वचक बसावा म्हणून शिक्षेची अंमलबजावणी 1700 सैनिकांसमोर करण्यात आली. सैनिकांच्या जाहीर मानहानीनं मेरठ शहर संतापलं. 10 मे 1857 सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांना तुरुंग फोडून बाहेर काढले. संतापलेल्या काही सैनिकांनी इंग्रजी वस्तीवर हल्ला चढवला, रणशिंग फुंकलं. चलो दिल्ली असा पुकारा करत ते सैनिक निघाले दिल्लीच्या दिशेने. तेही तरत्या बोटींचा पूल उभारून. मी पाहत होतो सगळं, पण हतबल होतो. मेरठच्या सैनिकांनी दिल्लीकडे धाव घेतली ती कशासाठी? असं काय होतं इथं? होता फक्त नामधारी बादशहा बहादूर शहा जफर. पूर्वीच्या मुघल तख्ताची सारी शान आता म्लान होऊन पडली होती. पण तरीही आलेल्या सैनिकांनी बादशहाला नेतृत्व स्वीकारण्याची गळ घातली.
त्याच्या नावाची द्वाही फिरवून तोफांची सलामी दिली. काही दिवसातच हिंदी सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली. बादशहानं जनतेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये गोहत्याबंदीचा आदेश सामील होता. दिल्ली काबीज होताच अनेक ठिकाणी इंग्रजांचं वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. 31 मे हा पूर्व नियोजित सार्वत्रिक उठावाचा दिवस. याच दिवशी एकदम सर्व ठिकाणी युद्धाला तोंड फुटलं असतं तर काय घडलं असतं याची झलक पाहायला मिळाली. अलीगड, मैनपुरी, इटावा, बरेली, शहजानपूर, मुरादाबाद इत्यादी ठिकाणांसह अवघा भारत स्वातंत्र्याच्या आकांक्षानं पेटून उठला. देशाच्या विविध भागांमध्ये क्रांती सूर्य तळपू लागले. होय, मी साक्षी आहे एका रणरागिणीच्या अवताराचा. होय, मी पाहिला इंग्रजांना जेरीस आणणारा एक कुशल सेनानी. होय, मी अनुभवली इंग्रजांना नाकी नऊ आणणाऱ्या जगदीशपूरच्या बाबू कुंवर सिंग आणि कुमार सिंग यांची मर्दुमकी. होय, मी पाहिली परकीयांना उखडून टाकण्याची दक्षिणेतली जिद्द. होय, मलाही दिसत होते हाती येईल त्या शस्त्रांनिशी फिरंग्यांविरुद्ध लढणारे लाखो स्त्री पुरुष नागरिक. पुढची 2 वर्ष मी अनुभवत होतो मातृभूमीच्या मुक्ती करता चाललेला जय पराजयाचा खेळ. या स्वातंत्र्य कल्लोळात ब्रिटिश हादरले, फौजफाटा जमवू लागले, व्यूहरचना आखू लागले. त्यांनी पहिलं लक्ष केलं दिल्लीला, कारण दिल्ली देशी सैनिकांच्या ताब्यात राहिली तर इतरत्र विखुरलेल्या देशी सैनिकांचं मनोधैर्य वाढेल आणि वेळ प्रसंगी ते कंपनीच्या मुख्यालयावर कलकत्त्याच्या फोर्ट विल्यमवर हल्ला करतील याची ब्रिटिशांना जाणीव होती. त्यांनी दिल्लीला वेढा घातला, परंतु देशी सैनिक हटेनात. इकडे नानासाहेबांनी कानपूरवरच लक्ष केंद्रित केलं, कंपनीच्या ताब्यात असणाऱ्या लष्करी तटबंदीला वेढा घातला. 3 आठवड्यांनंतर ब्रिटिश अधिकारी व्हिलरनं पांढरा निशाण दाखवलं. इंग्रजांच्या सैनिकांना बायका मुलांसह बोटीतून अलाहाबादला सुखरूप जाण्याची परवानगी त्यांनी मागितली. ती देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात ते बोटीतून निघाल्यावर मात्र भारतीय सैनिकांना स्वस्थ राहवलं नाही. इंग्रजांकडून वेळोवेळी जे अत्याचार घडले होते त्याचा संताप उफाळून आला. त्यानं सुडाचं रूप घेतलं आणि दिसेल त्या इंग्रजाला कापून काढण्यात आलं. कानपूर ताब्यात येताच नानासाहेबांचा दरबार भरला. हिरावून घेतलेलं पेशवेपद त्यांना सुपूर्द करण्यात आलं. नानासाहेबांनी तात्या टोपेंना सेनापती करून पुढचा इरादा स्पष्ट केला. इथे झाशीमध्ये नानासाहेबांच्या बहिणीप्रमाणे वाढलेली मनू तांबे कंपनीच्या कात्रीत सापडली होती. लहानपणापासून मर्दानी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या झाशीच्या या राणीला अकाली वैधव्य आलं. गंगाधरपंत नेवाळकर हे संस्थानिक मरण पावताच राणीनं पूर्वीच दत्तक घेतलेला मुलगा दामोदरपंत याला गादीवर बसवलं. लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर केलं तेव्हा तिनं ठणकावून सांगितलं, मेरी झाशी नाही दूंगी. इंग्रजांशी वाटाघाटी चालू ठेवत तिनं युद्धाची तयारी आरंभली. आपल्या संस्थानामधून 14,000 सैन्य गोळा केलं आणि 20 तोफा सज्ज केल्या. तात्या टोपेंकडे मदतीची याचना केली. तात्या टोपे स्वतः जातीनं बेटवा नदी ओलांडून झाशीजवळ पोहोचले, पण ह्यू रोजनं त्यांना परतवलं आणि किल्ल्यावर हल्ला चढवला. राणी फार काळ टिकाव धरणार नाही हे मलाही ठाऊक होत. तिनं प्रसंगावधान दाखवलं, लहानग्या दामोदरला पाठीशी बांधलं आणि इंग्रजांचा वेढा फोडून सुसाट निघाली ती कालपीच्या दिशेनं. इंग्रजांचा पाठलाग झेलत सुमारे 102 मैलाची दौड तिनं मारली. तिनं दाखवलेल्या अफाट युद्ध कर्तृत्वाला सलाम करीत राहिलो मी आणि इंग्रज अधिकारीही. इकडे अलाहाबाद पुन्हा ताब्यात घेऊन जनरल हॅवलॉक कानपूरच्या दिशेनं निघाला. त्याला रोखण्यासाठी नानासाहेबांनी अहिरवन इथे मोर्चे बांधणी केली, पण हॅवलॉकनं प्रचंड किंमत मोजून नानासाहेबांचा तोफखानाच निकामी केला. 17 जुलै 1857 हॅवलॉकनं पुन्हा एकदा कानपूरवर कंपनीचं वर्चस्व प्रस्थापित केलं. हाच प्रकार लखनौतही घडला.
10 जून 1857 सुमारास अवध प्रांत स्वतंत्र झाल्याच्या आनंदात सैनिक व नागरिकांनी मिळून लखनौवर चाल केली. पुढे 8-9 महिने चकमकी चालले. अखेर मार्च 1858 मध्ये कॅम्बेलनं लखनौ पुन्हा ताब्यात घेतलं. या काळात अयोध्येच्या बेगम हजरतमलनं कंपनी विरुद्ध लढणाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. दिल्लीत धुमशक्री चालूच होती. विल्सन आणि निकोलसन यांनी आपल्या सैन्याच्या 4 तुकड्या केल्या. प्रत्येक तुकडीनं एकेका वेशीवर हल्ला चढवला, तोफांचा भडीमार केला. निकोलसनसह 1000 सैनिक जखमी झाले तेव्हा कुठे इंग्रजांना एका वेशीतून प्रवेश करता आला. वेशी सैनिक जीवाच्या करारानं इंचा इंचासाठी लढले. दिनांक 20 सप्टेंबर 1857. 3 महिन्यांच्या कडव्या संघर्षानंतर इंग्रजांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. जरा जर्जर बादशहाला पकडून तुरुंगात डांबण्यात आलं. शरण आलेल्या शहजाद्यांना फसवून ठार मारण्यात आलं. झाशीची राणी आणि तात्या टोपे यांचा पराभव करून इंग्रजांनी काल्पीवर विजय मिळवला तेव्हा रावसाहेब पेशव्यांसह या दोघांनी ग्वाल्हेरकडे कूच केलं. स्वकीयांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर चालून येणाऱ्या जयाजीराव शिंदे यांचा त्यांनी पराभव केला. ग्वाल्हेरचा किल्ला तिथल्या फौज फाट्यासह ताब्यात आला. नानासाहेबांचे धाकटे बंधू रावसाहेब पेशवे यांना राज्याभिषेक करण्यात आला. या घटनेमुळे विखुरलेल्या देशभक्तांचं मनोबल वाढेल आणि ते पुन्हा संघटित होतील असा तात्या टोपे यांना विश्वास होता. राज्यारोहणाची रोषणाई संपते ना संपते तोच इंग्रजांच्या तोफांचा वर्षाव सुरू झाला. त्यांनी किल्ल्याला वेढा घातला. तिन्हा सुटताना झाशीच्या राणीची इंग्रजांची चकमक झाली. त्यात ती जायबंदी झाली आणि त्या स्थितीतच तिचा मृत्यू ओढवला. कानपूरच्या पराजयानंतर नानासाहेबांना जीव वाचवण्यासाठी पळ काढणं भाग पडलं. उत्तरेत ठिकठिकाणी आश्रय घेत ते लढत राहिले. अखेर 1858 डिसेंबर मध्ये त्यांनी नाईलाजानं नेपाळचा आश्रय घेतला आणि एक प्रकारे अज्ञातवासच स्वीकारला. तीच स्थिती लखनौच्या बेगम हजरतमलची झाली. या साऱ्या संग्रामात अखेरपर्यंत लढत राहिले दुर्दम पराक्रमी आणि कर्तबगार सेनानी तात्या टोपे. 18 जून 1858 ते मार्च 1859 अखेरपर्यंत फौजा हाताशी घेऊन तात्या टोपे भटकत होते. उत्तरेला अलवार ते दक्षिणेला नर्मदेच्या पलीकडे नागपूरपर्यंत, पश्चिमेला उदयपूर ते पूर्वेला सागरपर्यंत एवढ्या टापूत भिंगरीप्रमाणे त्यांच्या हालचाली चालू होत्या. इंग्रजांच्या 7-8 फौजा त्यांच्या मागे वर्षभर त्यांनी नाचवत ठेवल्या. हाती शस्त्रसंभार नाही, सैन्य नाही, पैसा नाही, मित्र नाही, कोणी मातब्बर पुढारीही नाही. मागे निराशा आणि पुढे मृत्यू मूर्तिमंत उभा असताना तात्या टोपे यांनी गनिमी काव्यानं 10 महिने नुसता माकूळ घातला. अखेर राजा मानसिंह या मित्रानं फितुरी केली आणि तात्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केलं. तात्यांना फाशी देण्यात आलं. तात्या टोपे वापरीत तो अंगरखा आणि त्यांच्या दाढीमिशांचे केस कित्येक वर्ष लंडनमधल्या रॉयल म्युझियममध्ये विजयचिन्ह म्हणून जतन करून ठेवले होते. सुमारे 2 वर्ष ही रक्तरंजित क्रांती चालू होती. ब्रिटिशांच्या बंदूकधारी तोफखान्यासह सज्ज कवायती सैन्याशी देशी सैनिकांसह हजारो भारतीय नागरिकांनी जीवाची बाजी लावली, प्राणांची आहुती दिली. हा संग्राम निपटून काढण्यात ब्रिटिशांना यश आलं. कंपनी सरकारकडून भारताचा कारभार काढून घेण्यात आला. प्रत्यक्ष ब्रिटनच्या राणीनं भारताची सूत्र ताब्यात घेतली. राणीनं जाहीरनामा घोषित केला. पण लाखो भारतीयांच्या डोळ्यासमोर तरळत होते या संग्रामाचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी केलेले अनन्वित अत्याचार. अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी कत्तली केल्या. संग्रामात भाग घेणाऱ्यांसह कित्येक निरपराधांना फासावर लटकवण्यात आलं. कित्येकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. पण त्यांच्या सांडलेल्या रक्तातून प्रेरणा घेत तयार झाली क्रांतिकारकांची अखंड मालिका. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर, उमाजी नाईक, सावरकर, मदनलाल धिंगरा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, खुदिराम बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस,
जे आगामी स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी ठरले. त्यांनी स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा ज्वालामुखी भडकत ठेवला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 100 वर्षापूर्वी 1857चे स्वातंत्र्य समर हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला. इंग्रजांनी या पुस्तकावर प्रकाशनपूर्व बंदी घातल्यानं त्याचं प्रकाशन हा वेगळा इतिहास ठरलाच. पण असंख्य देशभक्तांना स्वातंत्र्याकरता सर्वस्वाची होळी करण्याची प्रेरणा या ग्रंथानं दिली. लढा चालूच राहिला आणि अखेर उगवला तो दिवस आणि तो क्षण 15 ऑगस्ट 1947. केवळ काही सेकंदांचा कालावधी. युनियन जॅक उतरायला आणि तिरंगा फडकायला. पण या क्षणासाठी संघर्ष होता 150-200 वर्षांचा. हा इतिहास आठवत आम्ही आपापसात कधी कधी चर्चा करत बसतो. आता या उतार वयात दुसरं काय काम. पण त्या आठवणींना उजाळा देताना पुन्हा तारुण्य संचारत चर्चा सुरू होते. 1857 युद्ध इंग्रजांनी आणि परदेशी अभ्यासकांनी बंड म्हणून निकालात काढलं. पण भारतीय नागरिक आणि अभ्यासक यांच्या लेखी ते काय आहे? केवळ एक बंड? स्वार्थापोटीचा उठाव? धर्मयुद्ध की स्वातंत्र्य युद्ध? सांगा, सांगा ना. मी त्याला शांत करत म्हणते की बहुतेकांच्या मनात ते स्वातंत्र्य युद्ध होतं याबद्दल शंकाच नाही. पण उरलेल्यांना मात्र ग्लोबल लॉजिकल भाषेतच उत्तर द्यायला हवं. दिनांक 17 एप्रिल 1775. या दिवशी लेक्झिंग्टन जवळ ब्रिटिश सेनेशी ज्यांची चकमक झाली ते अमेरिकेचे पहिले स्वातंत्र्य योद्धे मानले जातात. ज्यांनी हा लढा उभारला ते ब्रिटनमधून अमेरिकेत गेलेले, तिथे वसाहती स्थापून स्थायिक झालेले, ब्रिटनच्या राजाला पूर्वीपासून आपला राजा मानणारे होते. या अमेरिकन वसाहतींनी आपल्या प्रतिनिधींना ब्रिटिश संसदेत स्थान देण्याची मागणी ब्रिटिश राजा तिसरा जॉर्ज याच्याकडे केली. त्यानं नकार दिला म्हणून सशस्त्र लढाई झाली. त्यामध्ये केवळ 13 अमेरिकन वसाहतींनी भाग घेतला आणि तरीही अमेरिका त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणते. फरक इतकाच की अमेरिकन वसाहती विजयी झाल्या आणि आपण पराभूत झालो. चर्चा सुरूच राहते. जर तरच्या शक्यतांचे तरंग उमटतात, इतिहासाचे धागे वर्तमानाशी जुळतात. मग कोणीतरी म्हणतो की 1857 युद्ध आपणच जिंकलं असतं. जर परक्या कंपनीची पावलं आपण वेळीच ओळखली असती, जर आपण संघटित असतो ना, जर ठरल्या तारखेला ठरल्या ठिकाणी युद्धाला तोंड फुटलं असतं तर, जर शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण प्रगत असतो तर, जर इतिहासापासून काही बोध घेऊ शकलो असतो तर. हो ना, ह्या सगळ्या शक्यता आजच्या काळातही लागू आहेतच की. आजही त्या उणीवांवर आपण पूर्णपणे मात करू शकलेलो नाही. आमच्या चर्चा रंगतात, चालूच राहतात. तुम्हाला कधी ऐकू येतात त्या? स्वातंत्र्य हे सर्वस्व पारतंत्र्यात वेदना, बंधने जांचावरी ते झुंज घेती पुन्हा पुन्हा. स्वातंत्र्यरणाविण नाही रण तेही पेटले, हे
कठिणगी पड़े सारे व्यापले खेतल्या शपथा कुणी अनलोकले ते जाहले खेतल्या शपथा कुणी अनलोकले ते जाहले या लढ्याने मुक्ततेचे बीज येथे रोवले या लढ्याने मुक्ततेचे